नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत पुळ्यात. पुढच्या बातमीकडे, समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक मुद्द्यांवर स्पष्टपणे आणि तितक्याच रोखठोकपणे मत मांडणाऱ्या दिग्दर्शक प्रवीण तरडे यावेळी अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी कलाकारांना अवकाळी पावसानं त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन केलं आहे. नमस्कार मंडळी, त्याला मला फोन करायला सांगितलं. खर तर अशा विषयावर लाईव्ह यायचं नव्हतं, पण आता पुन्हा परिस्थिती तशी आलेली आहे. गेल्या वेळी नरेंद्र भिडे आणि गजेंद्र आहिरे अशी दोन नावं आली पाहिजे. सांगली कोल्हापूर पूर परिस्थितीच्या वेळी आपण नेहमी लाईव्ह येत होतो आणि आपण सगळ्यांनी मिळून सांगली कोल्हापूर पुरातील मंडळींना जवळजवळ 16 ट्रक अन्नधान्य आणि 2 मोठे ट्रक पेडिग्री प्राण्यांचं धान्य दिलं होतं. हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळं शक्य झालं. आमच्या कलाकारांपैकी विनोद सातव, सुबोध भावे, जितू जोशी, सई ताम्हणकर, विजू माने, रत्नकांत जगताप अशी मंडळी दिवस रात्र राबत होती आणि आपण गोळा केलेलं 16 ट्रक अन्न आणि 2 ट्रक पेडिग्री आपण स्वतः नेऊन दिली तिथं. म्हणजे मी स्वतः तिथं 4 दिवस जाऊन राहिलो होतो. माझ्याबरोबर अनेक कलाकार मंडळी होती. कोल्हापूर सांगलीतल्या कलाकारांनी खूप मदत केली होती आणि तो एक नैसर्गिक आपत्ती होती आणि सध्यासुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे. फक्त संकट थोडं भीषण काय आहे तर महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नसते, आणीबाणी नसते. राष्ट्रपती राजवट म्हणजे काही राजकीय अधिकार स्थगित केले जातात परंतु कामं सुरळीत चालू असतात. पण शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातल्या कित्येकदा राजकीय माणसाकडं जाऊन कामं करून घेण्याची सवय असते. प्रशासकीय यंत्रणा त्याच्यापर्यंत तितक्या ताकदीनं पोहोचलेली नाही म्हणून हे संकट थोडं जास्त मोठं वाटतंय. अनेक राजकीय मंडळीसुद्धा त्यांचेही प्रयत्न चालूच आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी पण आत्ता काहीतरी एक मोठी योजना राबवलेली आहे, तो त्यांचा राजकीय भाग झाला. मी इथं आलोय आमच्या कलाकार मंडळींना आवाहन करायला, कारण गेल्या वेळी पाहिलं की आपण सगळ्या कलाकारांनी एवढी मोठी मदत केली होती. त्यामुळं आता जरा मदतीचं स्वरूप वेगळं आहे. आर्थिक मदत, अन्नधान्याची मदत या अशा गोष्टींवर आपण नंतर येऊ, पण आत्ता तरी त्याची गरज वाटत नाही आहे. आत्ता मदत अशी करायची आहे की बहुतांशी कलाकार माझ्यासारखेच कुठल्या ना कुठल्या तरी ग्रामीण भागातून पुणे मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीत आलेले आहेत. आत्ता गरज काय मित्रांनो, तुमची जरी शूटिंग चालू असतील तरी आपापली कामं सांभाळून प्रत्येक कलाकाराने 2-2, 3-3 दिवस आत्ता आपल्या भागात गेलं पाहिजे, आपल्या तालुक्यात गेलं पाहिजे. आपल्या तालुक्याची नक्की शेतकऱ्यांची परिस्थिती काय, अवकाळी पावसानं किती प्रमाणात नुकसान झालं आहे या सगळ्याची माहिती तहसीलदार कार्यालयापर्यंत, जिल्हा प्रमुखांपर्यंत पोहोचली आहे का नाही, अशा पद्धतीचं प्रमाण आपल्याला तपासायचं आहे. जसं उदाहरणार्थ येत्या 2 दिवसात म्हणजे 17 तारखेला 17, 18, 19 या दिवसात मी माझ्या मुळशी तालुक्यात जाणार आहे. मुळशी तालुक्यात प्रामुख्यानं भात शेतीचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे सोळी, साळी, दोडकी, इंद्रायणी अशा पद्धतीचा भात हा आमच्याकडं होतो. भाताच्या लोंबे आत्ता पाण्यात पडलेल्या आहेत. काल परवापर्यंत पाऊस पडत होता. जिथं भात कापणी झाली होती ते कापलेलं भात पूर्ण पाण्यात गेलं आहे, त्यामुळं 100% नुकसान आहे ते शेतीचं. ज्यांनी पेरणी केली होती, म्हणजे पेर भात आणि लावणी भात असे भात शेतीचे 2 प्रकार असतात, त्यातले पेर भात ज्यांनी केलं होतं त्यांचं तर खूप नुकसान झालं. ज्यांनी भात लावले होते लावणी ते अजून तरी थोडंसं तग धरून आहे, थोडंसंच, पण नुकसान जवळजवळ 70-80% नुकसान झालेलंच आहे. तर मी माझ्या तालुक्यातल्या तहसीलदार कार्यालयात त्यांची भेट घ्यायला येत्या 2 दिवसात जाणार आहे. त्याच्या आधी मी पूर्ण माहिती घेणार आहे तिथल्या सरपंचांना भेटून. असं
जे जे कलाकार ग्रामीण भागात, आता राजकीय आणि पक्षण हे करत बसण्यात आपल्याला रस नाही, गेल्या वेळी सुद्धा कलाकारांनी हे केलं नव्हतं, स्वतः जाऊन मदती केल्या होत्या. आता आमचा सुबोध भावे याचा शेतीशी तसा काहीही संबंध नाही आहे. तो पुण्यात वाढला, पुण्यात जन्मला, पुण्यात मोठा झाला, तरीसुद्धा सुबोधनी जीवाचं रान करून पूर्ण वेळ तिथं होता. मग आमची सई तामणकर असेल, असे अनेक कलाकार हे स्वतः तिथं येऊन मदत करत होते. तर मंडळी, आत्ता माझी त्या सर्व कलाकारांना विनंती आहे की आपापल्या तालुक्यात जा. जसं बीडामध्ये आमचा डॉक्टर सुधीर निकम आहे, आमचा संदीप पाठक आहे, आमचा सुरेश विश्वकर्मा आहे, कोल्हापुरात आमचा आनंद आहेच, आनंद काळे, हे लोक तिकडं तिकडं जातील. निशांत घाडगे सांगलीमध्ये जाऊन हे करेल, मी मुळशीत जाईल. सोलापूरला आमिर तडवळकर आहे, त्यांनी तिकडची पाहणी करावी. आणि आपण काय करायचं आहे, फक्त तहसीलदार कार्यालयात जाऊन भेटी घ्यायच्या आहेत की नक्की झालेलं नुकसान त्याची भरपाई, किंवा तुमच्याकडे येणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही नक्की ट्रीटमेंट कशी देताय, कसं आहे. राजकीय माणसाच्या भीतीने निदान शेतकऱ्यांशी बरं तरी वागायचे, पण आता ती राजकीय माणसंही नाही आहेत, त्यामुळे सगळंच प्रशासनाच्या हातात. आणि प्रशासनाची शेतकऱ्याला सवय नाही तुमच्या कागदोपत्री कामाची, काय ते डिजिटल कामाची, ऑनलाईन कामाची शेतकऱ्याला सवय नाही. तर येणाऱ्या शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने ट्रीट केलंय का, जातंय का नाही, एवढंच आत्ता पुढचे दोन दिवस आपापल्या तालुक्यामध्ये जाऊन आपल्याला बघायचं आहे. येत्या काही दिवसात मी, सुबोध भावे, विनोद सातव, रमेश परदेशी, आम्ही जाऊन राज्यपालांना सुद्धा भेटणार आहे की या परिस्थितीला नक्की हँडल करण्यासाठी काय काय पद्धतीनं, काय लेवलनी काम चाललंय. तर चला, हातातलं शूटिंग कामं थोडंसं थांबवून आत्ता आपापल्या तालुक्याला, आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आपली गरज आहे. आता मला बरेच मेसेज आले की मराठवाडा, हिंगोली, तिकडचे बरेचसे कलाकार आहेत, काही नाही आहेत काही ठिकाणी. अशा ठिकाणी पण मी स्वतः येण्याचा प्रयत्न करेल. आणि आपण हे प्रयत्न आत्ता फक्त भेटीगाठी स्वरूपात, चौकशीच्या स्वरूपात ठेवतो आहे. 2 ते 3 दिवसात, 4 दिवसात एकदा परिस्थिती नक्की डोळ्यासमोर आली की कलाकारांनी कलाकार म्हणून काय करायचं आहे. जसं सांगली कोल्हापूरच्या वेळी आपण खूप मोठी मदत कुठल्याही सरकारी मदतीशिवाय केली होती, इथली मदत वेगळ्या स्वरूपाची असेल ती त्या पद्धतीने पोहोचल. मी मुळशी तालुक्यातल्या काही तरुणांची पण भेट घेतो आहे 17 तारखेला दुपारी 1:30 आसपास. 17-18 एकदा माहिती आली की आमचे सकाळ वृत्तपेपरमध्ये काम करणारे संतोष कुडले, जे माझ्या गावचे आहेत, त्यांनी सुद्धा काही पत्रकारांच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून माहिती घेतली आहे. तर मी माझ्या तालुक्यात चाललो आहे, त्या तालुक्यातल्या कलाकारांनी 2-3 दिवस जरा शूटिंगला जर शक्य असेल तर सुट्टी घेऊन आपापल्या गावामध्ये जावं. आमचा कर्जतचा प्रसाद कारुलकर, त्याचा मेसेज आला आहे आत्ता. प्रसाद कारुलकर म्हटलं मी, कर्जतमधलं माझं मी पाहतो आणि आढावा घेऊन तुम्हाला रिपोर्टिंग करतो. तर सगळ्या ग्रामीण भागातल्या मित्रांना, कलाकारांना विनंती आहे, चला आता आपापल्या गावाकडे जरा जाऊ, पुणे मुंबईतनं 2-3 दिवस सुट्टी घेऊ आणि तालुक्यामध्ये एकदा जाऊन पाहणी करू. सगळं जर व्यवस्थित असेल तर तुमच्या तालुक्यासाठी तुमचं काम संपलं आहे, पण जर व्यवस्थित नसेल तर मात्र तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. थोडी आता आपण कलाकार, आपण किती आर्थिक मदत करणार, पण जेवढी शक्य असेल तेवढी मदत गेल्या वेळी केलीच होती. आणि सगळं मिळून, माझ्या मते विनोद सातव सुबोधला माहिती आहे, सगळं मिळून बहुधा तरी 1 कोटीच्या आसपास मदत आपण उभी केली होती 10 दिवसामध्ये. तर आपले ते 1 कोटी कलाकारांचे, कारण शेवटी आपल्याकडे जे हे पैसे आले ते त्या लोकांच्या तिकिटांवरच आलेले आहेत. आपण हे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, आधी मदत करू. तर अजून 4 दिवसांनी मी एकदा मुळशी तालुक्यात माझ्या तालुक्यातल्या तहसीलदाराकडे गेलो की त्या तहसीलदाराबरोबरचं लाईव्ह अपडेट आणि तिथली माहिती देईल. असेच लाईव्ह अपडेट आणि माहिती प्रत्येक तालुक्यातल्या कलाकारांनी द्यायची आपली जबाबदारी आहे. रमेश परदेशी म्हणजे पिट्या, आनंद कोन्नूर, ते चेतन धोत्रे, ह्यांचं नेटवर्किंग खूप आहे ग्रामीण भागात. सागर भजनावळे आमचा
सांगोल्याचं आहे, सांगोल्याचं डाळिंब शेतीचं किती नुकसान झालंय ते खूप महागडं नुकसान आहे. तर सागर तू सांगोला पंढरपूर भागाची माहिती काढ. आमचा शैलेश गोजमगुंडे तिकडं लातूरला आहे, शैलेश तू तिकडची माहिती काढ. असे प्रत्येक कलाकारांनी तालुक्यातली माहिती तालुक्यातल्या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून पोचवा, प्रत्येकाचा व्हिडिओ पाहू. आणि मी विनोद सातव, सुबोध भावे, आम्ही मंडळी आमच्या आमच्या पद्धतीनं कॉन्टॅक्ट करत राहू. महेश मांजरेकर वाईमध्ये आहेत, तर त्यांना भेटून मी तिकडचंही काही अपडेट मिळत आहेत का पाहतो. सांगलीमध्ये पण एक चक्कर होईल, कारण गेल्यावेळी 6 दिवस मी सांगली कोल्हापूरमध्ये राहिलो आहे आणि पार कर्नाटक बाँड्रीपर्यंत गाव मला माहिती झालेलं आहे. तर चला, आपापल्या तालुक्यातली माहिती प्रत्येक कलाकारांनी तिथल्या तहसीलदाराला भेटून, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटून लाईव्ह अपडेटच्या द्वारे देत राहा. तुमचे व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि जर प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी विनोद सातव, रमेश परदेशी, आम्ही पूर्ण वेळ मोकळे आहोतच. मी पुढचे 10 ते 12 दिवस या कामासाठी ठेवलेत. तर चला मंडळी, आपण आपल्याकडची माहिती करू, लाईव्ह व्हिडिओद्वारे देऊ. आता खरं तर बऱ्याच लोकांचे मेसेज येत आहेत, पण वाचायला तेवढा हरीश वैद्यचा मेसेज पाहतोय मी, कुणाल जाधव, पण तेवढा वेळ नाही आत्ता. तुम्ही लाईव्ह व्हिडिओ आपापल्या भागातनं करा, विशेष करून कोकण पट्ट्यात आणि मुळशीच्या वरच्या भागात जे भात शेतीचं नुकसान झालंय ते दिसताना कमी दिसत असलं तरी तिथल्या शेतकऱ्याचं उदरनिर्वाहाचं सगळ्यात मोठं साधन ते. आमचा सोनू वाटमारे जो अमरावतीचा आहे, सोनू तू कॉटन च्या फॅक्टरी चालवणारा माणूस आहे, तू जरा अमरावती आणि अकोला या भागाची जबाबदारी घे. आमचा शेखावत पण तिकडंच आहे, प्रतिभाताई पाटलांचा नातू, तर तू तिकडची जबाबदारी घ्या तुम्ही दोघांनी. आणि अमरावती अकोल्याची माहिती तुम्ही देत राहा, तिकडच्या भागालाही जास्त गरज आहे. तर चला मित्रांनो, जेवढं जमल तेवढं आपापल्या पद्धतीनं ही माहिती द्या. सांगली कोल्हापूरला जसा आपण इतिहास घडवला होता कलाकारांनी, तसंच या अवकाळी पावसाच्या दुष्काळामध्ये सुद्धा काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. पहिली फेरी माहिती स्वरूपाची तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदाराला भेटण्याची आणि आपल्या तालुक्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्याची. दुसऱ्या फेरीमध्ये काय नक्की काम असेल हे पहिल्या फेरीचा आढावा झाल्यानंतर मी विनोद सातव, सुबोध भावे आम्ही एकत्र बसून ठरवू आणि तुमच्यापर्यंत माहिती देऊ. तर चला मंडळी, आपापल्या भागातला तहसीलदार कार्यालय जाऊन भेटा. सरकार नाही आहे, राजकीय माणसं नाही आहेत, तर आता तिथले जे काही तुम्हाला राजकीय म्हणायचं आहे ते तुम्हीच व्हा आणि माहिती लवकरात लवकर लाईव्ह व्हिडिओच्या द्वारे पोहोचवा. चला मंडळी, धन्यवाद. खूप मेसेज आलेत सगळीकडनं आलेले आहेत, पण आता प्रत्येकाला उत्तरं देत बसत नाही. चला पुढच्या लाईव्ह व्हिडिओची वाट पहा. माझा लाईव्ह व्हिडिओ माझ्या तालुक्यातून, माझ्या तालुक्यातल्या तहसीलदार कार्यालयातून असेल, तालुक्यातल्या शेतीची आणि अवकाळी नुकसानाची माहिती घेतल्यानंतरच. धन्यवाद मंडळी, धन्यवाद.